अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पेट्रोल डिझेल दरवाढ ही गगनाला भिडली आहे, महागाईने डोके वर काढले म्हणून जामनेर शहरामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने नगरपालिका संकुलनाच्या समोर रस्त्यावर चुलीवर स्वयंपाक बनवून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा नेते ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय दादा गरुड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ चौक येथे सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करीत पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी संदर्भात केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। या तालुक्याचे नेते संजय गरुड, जिल्हाध्यक्ष महिलांच्या वंदनाताई, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष मानकरी, तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधूंनो, प्रामुख्याने महागाईच्या संदर्भात केंद्र सरकारने जी महागाई या ठिकाणी वाढवली आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात मोर्चा काढलेला आहे। कोरोनाचं संकट महामारी फार असताना आज पेट्रोलचे भाव देखील 105 रुपयाच्या वर गेलेले आहेत, डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि गेल्या 5-6 दिवसामध्ये 25 रुपयाने गॅसचं दरवाढ झालेली आहे। याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे। प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये असे मोर्चे निघतील आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध करणार आहोत। राज्य सरकारच्या वतीने देखील त्यांना परिपत्रक पाठवून ही महागाई कमी करता आली पाहिजे या संदर्भात आमचे राज्याचे जलसंपदा मंत्री, आमचे अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांना देखील आम्ही संदेश दिला की सामान्य माणसांना जीवन जगावं का मरावं हा प्रश्न डोळ्यासमोर आहे। आज पाऊस नाही, चिंतेचं वातावरण आहे, जामनेरने ते जळगाव जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचं संकट आहे। अशा संकटाकामी राज्य सरकारने देखील आम्हाला बियाणं मोफत द्यावं ही मागणी देखील या निमित्त आम्ही करतो आहे। प्रामुख्याने केंद्र सरकारचा तीव्र निषेध करून या महागाईवर ताबडतोब उपाय त्यांनी केला पाहिजे ही केंद्र सरकारकडे आम्ही निवेदन पाठवतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।